बाबा जी जयंती है। हेलो, 147 वर्ष झाले संत गाडगे बाबाच्या जन्माला। त्या गाडगे बाबाला डेबू म्हणायचे, गाडगे बाबा म्हणायचे। त्या महामानवाला 101 हो झाला ना, चालू झालं तुझं। इतक्या वर्षानंतरी आज अनेक गावात गाडगे बाबाचा जन्म साजरा करतात का? कारण ज्या गाडगे बाबांनी जीवनभर लोकांना अंधश्रद्धेच्या खाईत घातलं नाही, जुन्या रूढाईचं उच्चाटन केलं आणि खरा देव कशात आहे। कारण गाडगे बाबा म्हणायचे, लोकांना भजन करायला लावायचे, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, आणि वरून सांगायचे अरे आज लोक कोण देव पाहिला काय? मग लोक म्हणत देव पाहिला काय? नाही। मग जगद्गुरु तुकाराम महाराजाचे अभंग द्यायचे, देव पहावयाशी गेलो देव पहावयाशी गेलो तर स्वतः देव झाले। तुकाराम महाराजाचे अभंग द्यायचे। आणि जे गाडगे बाबा ग्राम सफाईच्या बाबतीत पहिल्यांदा गाव झाडायचे आणि मग मात्र रात्री लोकाईच्या डोक्यातली अंधश्रद्धेची घात स्वच्छतेबद्दल, आपल्या मायबापाबद्दल, देवाबद्दल सांगायचे। एवढा महान त्यागी संत अलीकडे आम्ही महाराज पाहून राहिलो। तुकाराम महाराजांनी लिहिलं जगद्गुरु की ऐसे कैसे झाले कर्म करुणी मन की साधू। साधू कोणाला म्हणावं, संत कोणाला म्हणावं, महात्मा कोणाला म्हणावं, त्याचं नाव गाडगे बाबा। जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली आणि गाडगे बाबा या महापुरुषाचा आनंद देत की आमचा खरा देव कोण? अरे देशाला स्वराज्य कोण मिळवून दिलं? राष्ट्रपिता महात्मा गांधी, भगत सिंग, चंद्रशेखर, राजगुरु, लाखो लोक या देशासाठी मरण पावले। आणि गाडगे बाबा कीर्तनातून विचारायचे आमचे देव कोणते? तर ज्योतिबा फुले, सावित्रीबाई आमची देवी, राष्ट्रमाता जिजाऊ, आमचे देव शिवाजी महाराज। असा हा विज्ञानवादी संत
अंगाऱ्या धुपाऱ्यावर ज्याचा विश्वास नव्हता आणि त्याग केवळा अहो ज्यांनी घराचा त्याग केला 1 फरवरी 1905 मध्ये घरादाराचा त्याग केला एवढंच नाही ते ज्यांनी जीवनभर घर सोडल्यानंतर थोडी सोन्याचा पिंजरा अरे आम्ही पाहतो ना एकच माणूस दादा बिल्डिंगा खरेदी करून राहिला एकच माणूस दादा फ्लॅट एका फ्लॅट मध्ये हात ठेवून आणि आमचा शेतकरी आत्महत्या करून मरून राहिला म्हणून आज अरे त्या गाडगे बाबाच्या त्यागाचं काय वर्णन करा दिवस कमी पडल हे एक संत कैसे हे बुजी राजमाजे अरे आज कीर्तनाचा विचार केला एवढे पैसे घेतात कीर्तनाचे माझ्या गाडगे बाबाने 1 रुपया घेतला नाही चार्टर अकाउंट चार्टर विमान मधून येऊन प्रवचन करतात 2.5 कोटीची गाडी घेऊन हे लोकांना ज्ञान सांगतात माझा गाडगे बाबा जगड्याचा टाळ करायचे माईकही नव्हता त्या काळात तसंच लोकांना सांगत की बाप हो खरा देव आहे जे का रंगले गांधले त्याची म्हणे म्हणून गाडगे बाबाची धर्मशाळा जे जे हॉस्पिटल मध्ये होती एवढंच नाही तर दादर मध्ये धर्मशाळा आहे एकदम कमी अल्प मोबदल्यात कुणाला कॅन्सर झाला किडनी झाली अनेक तऱ्हेचे पेशंटच्या सोबत असणारे दवाखाना धर्मशाळा आहे गाडगे बाबा धर्मशाळा अहो एवढंच नाही कर्मवीर भाऊराव पाटलाच्या शिक्षण संस्थेला मदत केली गाडगे बाबानं कारण असा माझा संत कुणाशी म्हणून ते मित्र सर्वाचे गाडगे बाबा ग्राम सफाई अभियान तुकडोजी महाराज स्वच्छ गाव स्पर्धा या महाराष्ट्राच्या मातीत आरआर पाटील म्हणजे गाडगे बाबा त्यांनी गाडगे बाबाचा विचार मस्त घ्या गाडगे बाबाचा विचार पूर्ण महाराष्ट्रात पोहोचवला आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं ते भजन आठवलं तुझ गावच नाही का कीर्त बाबा रिकामा कशाला ग्राम सफाई करा हागणदारी मुक्त गाव अरे आज जर गाडगे बाबा असते ना तर आज लोकांनी सांगितलं असतं गाडगे बाबानं बोला आजच्या काळात जर गाडगे बाबा असते तर त्यांनी सांगितलं असतं मोटरसायकल वाल्याले अरे मोटरसायकल वाले हो हेल्मेट घाला आता कालची घटना आहे अकोला जिल्ह्यात तेलारा माळेगाव रोडवर तालुका तेलारा दोघं पती पत्नी चालले आणि चौकावर दुसरी मोटरसायकल आली तिकडून मग अपघात झाला त्या अपघातात एक
थापरे नावाचा माणूस मरण पावला. बायको सिरियस ते आयसीयू मध्ये भरती आणि एक लहान लेकरू 10-12 वर्षाचं घरी होत. सांगा बरं कशा पायी घात झाला, फक्त हेल्मेट न घातल्यामुळं. म्हणून आज जर गाडगे बाबा असते त्यांना सांगितलं असतं कानामध्ये हे मोबाईलचा हेडफोन, मी त्याला बोटण्या म्हणतो बोटण्या, अरे दोन्ही कानात घालतात, मागून हॉर्न दिला तरी कळत नाही. काय येळ लागलं जगाला देवा म्हणती म्हणताना, असे लोक येण्यासारखे वाटतात. अरे देवाची भक्ती करायची आहे बापो हो, आज जर गाडगे बाबा असते याईनं म्हटलं असत रक्तदान करा. अरे दुधाचा अभिषेक काय करता, पाण्याचा अभिषेक काय करता, अभिषेक करायचा आहे तर पेशंटच्या नळेमध्ये करा. एका रक्ताच्या बॉटलनं एक जीव वाचते. माझ्या घरात मी 3 देहदान केले, माझ्या पत्नीचं देहदान, माझ्या आईचं देहदान मेडिकल कॉलेज अकोला, माझ्या वडिलाचे नेत्रदान केले, नेत्रदान केलं. अरे अन्नदान अशा लोकाईले करा गाडगे बाबा म्हणत, रिकाम चोट लोकाईले आळशी बनवू नका. ऐदी लोकाईले खाऊ घातल्यावर ऐदी बनती. अरे अन्नदान करायचं आहे तर सरकारी दवाखान्यात जोडा. गरीबाचे लोक राहतात. बोला गोपाला गोपाला गोपाला. अरे ज्याची आई गोपाला गोपाला. गाडगे बाया गाडगे बाबाची पत्नी मरण पावली, मुलगी गेली, मुलगा गेला तापान, तरी गाडगे बाबा गेले नाही. आई सखूबाई आणि बाप झिंगराजी मामाच्या गावात गेले तापुर्याला, मामा चंद्रभानकडे, तिथंही दारिद्र्य. अरे भगवान कृष्णानं गाई गोपालांना रक्षण केलं असं माझ्या गाडगे बाबांनी केलं. गोपाला 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 गोपाला. अरे त्यांची पत्नी होती कुंताबाई, महादेवाच्या मंदिरात गाडगे बाबाला भेटल्या. संतोष अरसोळ नावाच्या एका लेखकाने गाडगे बाबाचं पुस्तक लिहिलं पंढरीचा माझा संत गाडगे बाबा. नरेंद्र इंगळे यांनी लिहिलं गोरगरीबाचा संत गाडगे बाबा. शिवसेना प्रभू बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे त्यांनी सुद्धा लिहिलं. मी गाडगे बाबाचं शेवटचं पुस्तक कीर्तन मुंबईचं चालले बहाड बेल्ले. अरे फरसाद खाऊन नाव वर येत नाही हे गाडगे बाबानं ठोकून सांगितलं. स्वतःचा मुलगा गेला रत्नागिरी जिल्ह्यात खारे पाटण गावी, कीर्तन होत गाडगे बाबाच. गाडगे बाबाला कळलं मुलगा गेला. गाडगे बाबाला सांगितलं गाडगे बाबाला मुलगा गेला. गाडगे बाबा म्हणत मला आहेत पोट्यानं पोटी काय हे माझे असंख्य पोर आहे. अरे आईच्या मृत्यूची बातमी 6 महिन्यानंतर कळली. मुलगी कलावतीच्या मृत्यूची बातमी 2 वर्षाने कळली. म्हणून असा माझा संत गाडगे बाबा. कुणाशी म्हणून ते मित्र चढे माझे, म्हणून ते मित्र चढे माझे. कुणाची दिवस झटत होते गाडगे बाबा कोणा करता. बुडते हे जन
न देखवे डोळा। अरे जर आता जिवंत असते गाळगे बाबा तर या बाया माणसाईले सांगितलं असत। अरे एका रुद्राक्षाच्या मण्यासाठी तो अंगावून फिरवला तर बिमारी होत नाही, ते आरोग्य चांगलं राहते, गाळीत ठेवला ते ऍक्सिडेंट होत नाही। ह्या सर्व गोष्टीवर गाडगे बाबाचा विश्वास नव्हता। रुद्राक्षाच्या नको तमाळा जास्त वाढला तर काय फरक पडेल नाही, टाइम होऊन जायला बरोबर। अरे टाइम होऊ दे ना, मला विषय तर कट करू दे। रुद्राक्षा अहो संत गाडगे बाबांनी या अंधविश्वासावर प्रहार केला। रुद्राक्षाच्या संत गाडगे बाबांनी सांगितलं। अरे त्यांची भक्ती अलग होती, लेकराले पोहता आलं पाहिजे, तो नदीत पडला तर वाचला पाहिजे, असा भुकेल्याले अन्न द्या दसकलमी कार्यक्रम आहे गाडगे बाबाचा। भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी, बेरोजगारांना रोजगार, अरे शेतकऱ्यांना मदत करा। आज शेतकरी संकटात आहे, सर्व मजूर दुखात आहे, म्हणून माझा गाडगे बाबा गोरगरीबाचा संत गाडगे बाबा, पंढरीचा वारकरी गाडगे बाबा, इंजिनिअरातला इंजिनियर गाडगे बाबा, शास्त्रातला शास्त्रज्ञ गाडगे बाबा। म्हणून आपण त्या गाडगे बाबाच्या 147व्या जयंती निमित्त त्यांना वंदन करू आणि एक वेळा जोरात करू, गोपाला गोपाला रे रे नंदलाला गोपाला गोपाला रे रे नंदलाला रे रे नंदलाला। म्हणून जीवनात विराम गीता वाचा, तुकोबाची गाथा वाचा, संत गाडगे बाबाचा संदेश आहे, दारू पिऊ नका। गाडगे बाबाचा बाप दारूत गेला, आम्ही आमचं जीवन या दारूच्या पायी बर्बाद करून राहिलो, किती बायका विधवा झाल्या बाबो। अरे तुम्हाला जर रुद्राक्ष गळ्यात घालू, अरे गळवा भर तांब्या भर पाणी टाकल्यानं काही कल्याण होईल? अरे गळवा भरापेक्षा दारू बंद करा, बिडी बंद करा, तंबाखू बंद करा, खर्रा बंद करा। ज्याईले दोन पोरी असतील त्या दोन पोरीवाल्यानं दोनच मुलीवर ऑपरेशन करा, मुलाची वाट पाहू नका। आज जर गाडगे बाबा असते तर त्यांनी हे कीर्तन केलं, अरे ज्याची मुलगी मरण पावली त्यांना 2 वर्षांनी कळलं, त्यानं पूर्ण जीवन आपल्या करता दिलं। हा फुले शाहू आंबेडकरांचा विचार, हा तुकारामाचा गाडगे बाबाचा विचार आहे। राष्ट्रसंत तुकडोजी बाबाची ग्राम गीता, गोपाला गोपाला अर्ध मोठी राहा, अरे लुगडं कमी भावाच्या घाला, दागिने घालू नका, दागिने घालून भोपंजीपणा करू नका, चोराईले घरात छंदी देऊ नका, असा माझा सांगणारा गाडगे बाबा। मी त्यांना 147 वर्षानंतरही आज गाडगे बाबा प्रत्येक तरुणाच्या हृदयात जिवंत आहेत। अर्ध पोटी रा लुगडं कमी भावाचं घाला, परंतु मुलांना शिकवा, मुला मुलींना शिकवा। कारण गाडगे बाबा म्हणायचे, कोणी न राहावे पुढे आडावे, गजानन भाऊ चिंचोळकर हार्मोनियम वादक तबला वादक वेदांत मुन्ना मुंडाजी सहकारी आहेत, माझे मार्गदर्शक सुनील कुमार चिंचोळकर। आमचं रेकॉर्डिंग करणारे आहेत आमचे ड्रायव्हर राजेश काइंगे, हे गाडी चालवतात। गोपाला 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 गोपाला।
हात गोपाला गोपाला हात झाडून डोलाला करो सफाई गावी जय बोल गाडगे बाबा की जय बोल सर्वांना जय गुरु गाडगे बाबा सर्वांना जय गुरु जय गुरु।